नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आजचा व्हिडिओ जो आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट क्वांटिटीज ऑफ एक्सकवेशन पीसीसी बेड आणि यूसीआर पॉवर फाउंडेशन, या तीन ॲटमच्या क्वांटिटीज दिलेल्या ड्रॉइंग रोड कशा प्रकारे काढायचे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा, व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। चला तर पाहूया हाऊ टू कॅल्क्युलेट क्वांटिटीज ऑफ एक्सकवेशन पीसीसी यूसीआर पॉवर फाउंडेशन। नेहमीप्रमाणे आजचा सुविचार पाहूया। आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार का राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो। मित्रांनो, हे ड्रॉइंग पहिल्यांदा आपण समजून घ्यायला हवं। या ठिकाणी लेंथ ऑफ वॉल 10 मीटर दिलेले आहे आणि या ठिकाणी ग्राउंड लेवल इथं आहे। ग्राउंड लेवलच्या खाली या ठिकाणी आपल्याला हे स्टोन मशिनरी म्हणजे यूसीआर मशिनरी आहे, या ठिकाणी पीसीसी आहे। हा सेक्शन दाखवलेल ऑल डायमेन्शन्स आर इन सेंटीमीटर आहेत, आपण ते मीटरमध्ये करून घेणार आहोत। या ठिकाणी वरती डीपीसी कोर्स आहे, कंपाऊंड वॉल पीसीसी आहे, प्रत्येकाची रुंदी उंची डेप्थ दिलेले आहे। आपण या ठिकाणी पहिले 3 ॲटम आज करायला शिकणार आहोत। तर या ठिकाणी पीसीसी बेड आहे, त्याची रुंदी दिलेली आहे, त्याची डेप्थ दिलेली आहे। यूसीआरची तर रुंदी दिलेली आहे, या ठिकाणी हाईट दिलेली आहे किंवा डेप्थ दिलेली आहे। तर त्याचा विचार करून आपण आता क्वांटिटी कशाप्रकारे काढायची आहेत हे समजून घेऊया। तर पहिल्यांदा आपल्याला मेजरमेंट शीट माहीत पाहिजे। मेजरमेंट शीट आपण बघितलेलं आहे, त्यामध्ये सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन, नंबर्स, लेंथ, विड्थ, डेप्थ और हाईट और क्वांटिटी अशा प्रकारे हा कॉलम्स असतात। आणि ह्या कॉलममध्ये आपण आता 1 बाय 1 जे 3 ॲटम आपण क्वांटिटी काढणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत। आता प्रथम आपल्याला काय करायचं, एक्सकवेशनची क्वांटिटी काढायची आहे। तर एक्सकवेशन आपल्याला त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट माहीत पाहिजे। तर त्याचं युनिट आहे क्युबिक मीटर, म्हणजे 3 डायमेन्शन्स त्याला असतात। त्याची लांबी असते, रुंदी असते आणि खोली असते। आता या ठिकाणी लेंथ ऑफ वॉल 10 मीटर दिलेलं आहे, म्हणजेच ती लांबी आपण वापरू शकतो। आता ग्राउंडच्या खाली किती डेप्थ आहे, ग्राउंडच्या खाली आपल्याला हे 45 सेंटीमीटर म्हणजे 0.45 मीटर आणि हे पीसीसीचं 20 सेंटीमीटर म्हणजेच 0.2 मीटर, म्हणजेच 0.45 अधिक 0.20 म्हणजेच या ठिकाणी 0.65 डेप्थ आलेली आहे। आणि रुंदी दिलेल्या एक्सकवेशनसाठी आपल्याला मॅक्झिमम रुंदी जी पीसीसीची असते तीच आपल्याला एक्सकवेशनची घ्यावी लागेल, म्हणजे 70 सेंटीमीटर म्हणजे 0.70 मीटर झालेलं आहे। मग आपण या ठिकाणी सिरियल नंबर टाकायचा, 1 नंबर एक्सकवेशन या ठिकाणी लिहिलेला आहे। एकच वॉल आहे, त्या वॉलची लांबी 10 मीटर आपण या ठिकाणून घेतलेली आहे। आणि विड्थ कुठून आली, तर या ठिकाणी पीसीसीची जी विड्थ आहे तीच खोदकामाची विड्थ असणार आहे, ही 0.70 मीटर। हे ऑल डायमेन्शन मीटरमध्ये घेतोय आपण। आणि डेप्थ जी आहे ग्राउंडच्या खाली ही 0.65, या तिन्हींचा गुणाकार 4.55 क्युबिक मीटर येतोय। म्हणजे अशा प्रकारे आपण एक्सकवेशनची क्वांटिटी काढायची। आता दुसरा ॲटम जो आहे तो पीसीसी बेड कॉन्क्रीट, या ठिकाणी पीसीसीची रुंदी आहे, पीसीसीची डेप्थ आहे आणि वॉलची लांबी 10 मीटर असणार। तर दुसरा ॲटम जर आपण बघितला तर 2 नंबर टाका, पीसीसी लिहा, एकच वॉल आहे, 10 मीटर लांबी आहे, रुंदी पीसीसीची या ठिकाणी सेक्शनमध्ये 0.70 मीटर आहे आणि डेप्थ 0.20 मीटर आहे। तर तिन्हींचा गुणाकार केला तर 1.4 क्युबिक मीटर येतो। तर अशा प्रकारे पीसीसीची क्वांटिटी काढू शकतो आपण। आता तिसरा ॲटम आहे आपला यूसीआर, यूसीआरची या ठिकाणी रुंदी दिलेली आहे 0.45, उंची ही 0.45 अधिक ही ग्राउंडच्या वरची 0.3 म्हणजे 0.75। म्हणून इथं 3 नंबर टाका, यूसीआर लिहा, एकच वॉल आहे, या ठिकाणी 10 मीटर लांबी आहे, 0.45 हे कुठून आले तर स्टोन मशिनरीची विड्थ या ठिकाणी 0.45 मीटर दिलेली आहे। आणि उंची जी आहे या ठिकाणी हाईट यूसीआरची
ही 0.45 ग्राउंडमध्ये आणि वरती 0.3 मीटर, या दोन्हींची बेरीज आपली 0.75, ह्या तिन्हींचा गुणाकार अशा प्रकारे 3.375 येतो. अशा प्रकारे आपण एक्सक्युवेशनची क्वांटिटी, पी सी सीची क्वांटिटी, यू सी आरची क्वांटिटी, ड्रॉइंग कुठलंही असू द्या, ह्याच पद्धतीनं तुम्ही एक्सक्युवेशन, पी सी सी आणि यू सी आरची क्वांटिटी काढू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच आपण समाप्त करतोय. थँक्यू, धन्यवाद.